नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे झटपट कांदा उत्तप्पा तर हा उत्तप्पा अतिशय झटपट होतो तितकाच टेस्टीसुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा तर आयत्या वेळी तुम्ही असा झटपट कांदा उत्तप्पा बनू शकता तर चला आपण सुरुवात करूया तर याला रवा उत्तप्पासुद्धा म्हणतात तर त्याकरता आपण इकडे घेतलेला आहे एका बाउलमध्ये दीड कप आपण बारीक रवा वापरला आहे कुठलाही रवा वापरा चालेल अर्धा चमचा मीठ इथे आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा याला खाण्याचा सोडा म्हणतात आता ही सगळी जिनसं व्यवस्थित मिक्स करायची आहे तर हा सुद्धा अगदी आपण जशा इडली डोस्याच्या पिठापासून उत्तप्पा बनवतो त्याचप्रमाणे होतो आता यात आपण एक कप दही वापरलेला आहे दही शक्यतो आंबट वापरा जेणेकरून या उत्तप्प्याला छान जाळी पडते तर आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे उत्तप्यासाठी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त दाटसर असं बॅटर करायचं नाही आहे तर अगदी आपल्याला थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे उत्तप्पे अतिशय चविष्ट लागतात आणि आज आपण फक्त कांदा उत्तप्पा पाहतोय तर त्याकरता आपण कांदा यूज करणार आहे चला सगळ्यात अगोदर हे जे पीठ आहे अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपण थोडंसं अजून यामध्ये पाणी टाकूया जेणेकरून थोडंसं जे पीठ आहे थोडंसं पातळ होईल काय होईल की जर तुम्ही खूप दाटसर ठेवलं तर ज्यावेळेस हे पीठ भिजेल तर ते अजून जास्त दाट होईल आणि जर खूप पातळ केलं तर आपल्याला उत्तपा व्यवस्थित टाकता येणार नाही तर अशा कन्सिस्टन्सीचं आपण इकडे सुरुवातीला पीठ ठेवलेलं आहे जर लागलंच तर आपण पाणी वापरूया आता यावर झाकण ठेवून साधारणतः पंधरा मिनट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनट या जेणेकरून यामध्ये छान जाळी पडली पाहिजे आता चटणी तयार करूया चटणीमध्ये मिक्सरमध्ये एक कप शेंगदाणे भाजके आर एक चमचा जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत यातच एक ते दोन चमचे आपल्याला दही वापरायचं आहे आणि यातच आपण टाकूया साधारणतः चार ते पाच लसूण पाकळ्या थोडासा कढीपत्ता यातच कोथिंबीर आता फक्त एवढ्या साहित्यापासनं ही दही दाण्याची शेंगदाण्याची चटणी आपण पाहणारच अगदी छान चटणी होते सुरुवातीला फक्त ग्राइंड करून घ्या कोरडंच जेणेकरून जे, जे दाणे आहेत ते व्यवस्थित ग्राइंड होतील आता पाणी टाकून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या तर आता मीठ मीठ टाकायचं सुरुवातीला विसरली त्यामुळं आत्ता टाकत आहे अगोदर टाकून जरी फिरवलं तरी चालेल परत एकदा मिक्सरमध्ये मीही ग्राइंड करून घेणार आहे तर प्रकारे दही दाण्याची चटणी तयार नेहमीपेक्षा वेगळी चटणी आहे आणि अतिशय टेस्टीसुद्धा आता तडक्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे एक चमचा जिर मिक्स वापरलं आहे यातच आपण टाकलेला आहे थोडासा हिंग आणि हा गरमागरम तडका या चटणीवर ओतून घ्या आणि चमच्यानी मिक्स करून ही दही दाण्याची चटणी तयार तर आता इकडे आपण पंधरा मिनटानंतर आपलं हे जे बॅटर आहे ते चेक केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित फुललं गेलेलं आहे जर अशा प्रकारे तुमचं बॅटर झालं तर ही यापासून जे उत्तपे बनतील ते अगदी जाळीदार आणि मऊ मऊ लुसलुशीत बनतील तर पीठ फर्मंट होणं खूप गरजेचं आहे याकरता मी पंधरा मिनटं हे पीठ असंच ठेवून दिलं होतं थोडंसं पाणी टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे आता आपण तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे तर नेहमी उत्तप्पा मीडियम टू लो गॅसवर करायचं आहे आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्या आणि अशा प्रकारे पळीने हे जे पीठ आहे उत्तप्याचे टाकून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तप्पा जेवढा पातळ किंवा जाड हवा असेल त्या पद्धतीने हे पळीने फिरवून घ्यायचं आहे मीडियम साईजचे आपण इकडे उत्तपे तयार करून घेतो आहे तर उत्तप्पा हा दोषापेक्षा थोडासा जाडसर असतो यावर हिरवी मिरची चवीनुसार लावलेली आहे आता यावर आपण कांदा जास्त टाकायचा आहे कारण अर्थातच कांदा उत्तप्पा आहे म्हणजे कांद्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे बारीक चिरलेला कांदा यावरच आपण थोडासा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे अतिशय जबरदस्त टेस्ट येते कांदा मसल कांदा मसाला जो आहे यामध्ये तर आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा उत्तप्पा तयार करून घ्यायचा आहे खालून थोडासा असा गोल्डन कलर आला की लगेच आपण याला फ्लिप करूया किंवा पलटून घेऊया तर हा उत्तप्पा बिलकुल चिटकत नाही थोडासा तेल टाकून घ्यायचं एक चमचा साधारणतः जेणेकरून याची टेस्ट पण छान येते आणि उत्तप्पा असा उचलायला सोपा जातो तर बघा मस्त असं उलटाण्याने आपण आता पलटून घेऊया तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि उत्तप्याला मेन म्हणजे जाळी खूप छान पडलेली आहे अगदी जसे आपण इडली डोसाच्या पिठापासून उत्तपे बनवतो त्याच पद्धतीने हे उत्तपे तयार बघा किती लुसलुशीत उत्तप्पा आहे दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतल्यानंतर काढून घेतलं आहे आता अजून एक उत्तप्पा मी याच पद्धतीने दाखवणार आहे तर थोडंसं तेल लावून ब्रशअप करून घ्यायचं आपल्याला आणि परत एकदा आता तीच प्रोसेस आहे तर बॅटर आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढा जाड जेवढा पातळ हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही इकडे पीठ घेऊ शकता साधारणतः दीड चमचा मी पीठ घेऊन अशा प्रकारे मीडियम आकाराचे उत्तपे बनवून घेतलेले आहेत खूप छान हे उत्तप्पे होतात अगदी असे आपल्याला बाहेर आपण कसे खातो त्याचप्रमाणे हे उत्तप्पे तयार होतात पण रव्यापासून हा झटपट होणारा उत्तप्पा अप्रतिम चवीचा असतो आता यावर तुम्ही हिरवी मिरची लावू शकता परत आवडत असेल तर गाजर खिसून टाकू शकता टोमॅटो शिमला मिरची पण आज आपण फक्त कांदा उत्तप्पा पाहतोय त्याकरता मी फक्त हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर लावलेली आहे आता हिरवी मिरची लावून झाली की लगेच आपण यावर टाकूया कांदा तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा जेणेकरून याची टेस्ट खूप छान येईल कांदा बारीक चिरायचा म्हणजे उत्तप्पा मोडला जात नाही अगदीच मोठा मोठा चिरला तर तो व्यवस्थित फ्लिप होत नाही आणि थोडासा ब्रेक होऊ शकतो आता यावर कांदा मसाला जो आहे तो टाकल्यामुळं याची चव अजून जास्त वाढते नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल यावर लाल मिरची पावडर टाकू शकता तुम्ही नाही वापरलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपला दुसरा उत्तप्पा पण इकडे तयार होतोय तर खालच्या साईडने साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला हे भाजून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मग एकदा आपण त्याला पलटलं की परत एक मिनटं दुसऱ्या साईडने भाजून घ्या तर छान कलर येतो याला आणि अगदी सुरेख होतात जर तुम्हाला यापेक्षा जास्त गोल्डन कलर आवडत असेल तर थोडा वेळ तुम्ही जास्त हा उत्तप्पा भाजून घेऊ शकता आणि जर अगदीच कलरसाठी एखादी चमचाभर जरी साखर टाकली तर हे उत्तप्पे थोडेसे गुळमट होतात तर आता थोडंसं पलटून घेऊया हे बघा दुसरा उत्तप्पा पण मस्त जाळीदार झालेला आहे आणि अगदी गरमागरम वाफाळलेला हा उत्तप्पा दही दाण्याच्या चटणीसोबत चे अप्रतिम लागतो लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे उत्तप्पा बनवू शकता दुसरा उत्तप्पा पण तयार हाही उत्तप्पा आपण आता काढून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी सर्व केलेला आहे दही दाण्याची चटणी चे आणि त्याचबरोबर आपण इकडे कांदा उत्तप्पा सर्व केला आहे तर तुम्हाला मी हा उत्तप्पा उचलून दाखवणार आहे तर हा किती मऊ मऊ लुसलुशीत झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशी जाळी क्रिएट होते तर या उत्तपासाठी एकच महत्त्वाची टिप्स आहे जे बॅटर आहे ते छान फुललं पाहिजे ज्या वेळेस तुमचा रवा मस्तपैकी फुलतो किंवा त्यामध्ये जाळी क्रिएट होते किंवा रवा फर्मेंट होतो त्याच वेळेस अशा प्रकारचे उत्तपे तयार होतात जर पीठ फर्मेंट नाही झालं तर उत्तप्पा कडक होऊ शकतो तर याची काळजी काळजी घ्यावी तर बघा इथे मी एक तुम्हाला उत्तपाचा घास तोडून दाखवणार आहे किती जाळी छान झालेली आहे आणि यामध्ये खूपच सॉफ्टपणा आलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा सगळं व्यवस्थित मेजरमेंट दिलेलं आहे तर एकदा का होणार नाश्त्यासाठी असे कांदा उत्तप्पा आणि दही दाण्याची चटणी ट्राय करा जर तुम्हाला रेसिपी आवडली तरच लाईक करा नाहीतर डिसलाईक करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय